लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें। सुहाग रात है, घूंघट उठा रहा हूँ मैं। माणूसच आहे। कडी लावा ना आतली। कडी लावा ना आतली। मी नाही हा त्यातली। हा मी पण नाही हा त्यातला। अय्या हो हो। मज्जा 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 मज्जा। सॉरी 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 सॉरी। आज आपली पहिली रात्र आहे ना। गंमत केली। बरं, मी ना आज तुझ्यापासून काही लपवणार नाहीये, सगळं काही सांगून टाकणार आहे माझ्याबद्दल। मी ना लग्नापूर्वी ते आपलं पक्का लफडेबाज होतो। काय? हो आता हो। जाऊ दे ना, लग्न झालं ना आपलं। हो पत्रिकाही जुळली आहे। जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। म्हणजे तू खुश आहेस ना? हो डबल खुश। बरं मला सांग, तुझं लग्नापूर्वी किती बॉयफ्रेंड्स होते? तुमचं आपलं काहीतरीच। सांग ना आता, लाजते कशाला? नाही। अरे सांग ना, लाजायचं काय त्यात? मी नाही। अरे सांग ना। नाही ना। नाही ना म्हणजे हिचा कोणीच बॉयफ्रेंड नव्हता की काय? शपथ, मी किती नशीबवान आहे। यस यस। थांबा, मोजू तरी द्या। मी अशी सोडणार नाही तुम्हाला। मला काही वेळी समजलं आता, डोकं फिरलंय का माझं? माझ्या कचाटात तर या, मग बघा मी काय करते ते। ओरड ओरड त्यांना, अगं कधीच ऐकत नाही तिसऱ्या मळावाले। काय वेळ लागलाय तुम्हाला? काय एकटेच बडबडताय? तेच तुला सांगतोय, तुला काय वेळ लागले एकटीच काय बडबडतेस? माझं डोकं फिरलंय, मला आता वेळ लागायची पाळी आलीये। तुम्हाला काय कळतंय? ओ झालं काय? झालं काय? आपला जवई काय करतो? अगे सीमेवर रक्षक आहे। मग आपल्या मुलीची रक्षा करण्याची जबाबदारी कोणाची? अर्थात त्याचीच। हो ना, मग माझ्या मुलीला एकटीला टाकून गेले ना तिकडे? अगं त्याची ती ड्युटीच आहे। हो का? मी आता पत्र लिहिले, खडसावून पत्र पाठवलंय चांगलंच। काय पत्र लिहिलेस? आताच्या सुट्टीत जर तो आला नाही तर माझ्यासारखी वाईट सासू भेटणार नाही म्हणून। हे तू लिहिलेस? हो मीच लिहिलंय। त्यांनी काय पाठवले? त्यांनी पाठवलंय ना पत्राचं उत्तर। कुठे कुठे दाखव? हे घ्या। असा का चेहरा करतेस? वाचा। सासूबाई सप्रेम नमस्कार, आपला मजकूर समजला। मी या पत्रासोबत तुम्हाला एक सुंदर से गिफ्ट पाठवत आहे। त्या गिफ्टची फक्त तुम्ही पिन ओढा म्हणजे मला 13 दिवसाची सुट्टी सँक्शन होईल। अरे वा, जिओ जावी बापू। बोल बोल बोल, कुठे गिफ्ट, कुठे गिफ्ट दाखव। बॉम्ब। ते केव्हा सोडाले माहितीये मला? जस्ट इमॅजिन। तू कशाला मध्ये मध्ये तडमडायला आलीस? ते तुम्ही कुठे चाललाय सकाळी सकाळी नटून थटून? माझा मित्र सचिन आहे ना, त्याचं लग्न आहे, तिकडे निघालोय। सचिन नवरे? हो आता तो नवरा झालाय। काय हो? पण त्याचं एक लग्न झालंय ना। मग काय झालं? तो दुसऱ्यांदा लग्न करतोय। आणि तू जास्त मध्ये मध्ये बोलू नको, समजलं? मी सुद्धा दुसरं लग्न करू शकतो। अगं आमच्या कुटुंबाचा इतिहास तुला माहिती नाही? आम्ही राजा दशरथाचे वंशज आहोत, माहितीये तुला? राजा दशरथाने 4 राण्या केलेल्या आहेत। 4 रामायण बघितलंच असेल तू? तुम्ही महाभारत बघितलंय? हा मग काय झालं? द्रौपदीला 5 नवरे होते। काय माहिती सकाळपासून भाजी आणून गेली आहेत, हई जात आहेत, हई जात आहेत, खै गेले आहेत, किती हे झालो, कधी पासून गेले आहेत बाहेर, काय काय कळत नाही यांचा, काय करतोय मी तर कधी। काय इलाय, खाय गेलेलास? तूच पाठवलंस ना भाजी आणून? भाजी आहे खय? भाजीवाल्याकडे। भाजीवाल्याकडे? तुमच्या बरोबर लग्न करून फसले मी, फसत माझ्यावर प्रेमच नाही राहिलं, माझी आई वाढल। अगं तुझ्या वांगडा लग्न करून मी फसलाय, तुका प्रेम करू जमता काय? काय प्रेम करू जमता काय? अहो तू बाजूचा कुलकर्णी बघा। माहितीये माका कुलकर्णी, आणि त्याच्या बाजूचा बापट पण माहितीये माका। तो बघा त्याच्या बायकोक रोज 2-2 वेळा फिराक नेता, तुम्ही कधी विचारलास? विचारलास? अगं 4 वेळा विचारलंय पण ते येऊकच नाही मागना। अलीस, अगं ऐकलंस का? आरती घेऊन ये, ती आली आहे ओवाळायला तुला। दिवेच लावलेस नाही तू? 2 दिवसानंतर आली आहेस, कार्टे फोन करून सांगतेस बाबा मी लग्न केलं पडून। लाजा वाटायला पाहिजेत।
शेजारी पाजारी तोंड दाखवायला जागा नाही, नाक कापलंच माझं. अच्छा खानदानात आपले कोणी असते दिवे लावले नाहीत. अगं काय ग, काय कमी पडू दिले मला सांग तुला. हा काय होतं नव्हतं तेवढं घरात सगळं घेऊन गेलीस, आता काय हवंय, काय राहिलंय तुझं, काय हवं तुला. बारीक पिनाचा चार्जर. हा